सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित 40 मार्काची गणिताची प्रश्नपत्रिका जी अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला बघूया मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, खालील दिलेल्या संख्येचे विभाजक लिहा. पाचवी गणिताचा पहिला प्रश्न, खालील दिलेल्या संख्येचे विभाजक लिहा. दोन गुणांसाठी आहे, 14 आणि 33 विभाजक लिहायचे. उत्तरे लिहा, दोन गुणांसाठी 2 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा आणि 5 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. किती सोपे आहे. त्यानंतर उत्तरे लिहा, दोन गुणांसाठी 1 पासून 20 पर्यंत संख्यापैकी सर्व मूळ संख्या लिहायच्यात आपल्याला आणि खालील जोड्यातील सहमूळ संख्या ठरवा, 15, 16, 11, 30. नंतर खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा. खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहायचं आहे आपल्याला, फक्त 7/10 आणि 3/9/10. त्यानंतर प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा, 72.05 आणि 0.59. तर आपल्याला स्थानिक किंमत लिहायची. त्यानंतर किती रुपये दशांश पद्धतीने लिहायचे आहेत आपल्याला, 16 रुपये 25 पैसे, 7 रुपये 20 पैसे, 2 मार्कासाठी. किती सेमी आणि किती मिलीमीटर हे लिहायचं आहे, 20.5 सेमी आणि 0.8 सेमी. बेरीज करा, 20.4 अधिक 87.9 आणि 41.03 अधिक 9.98. तर किंवा पूर्णांक म्हणता येईल त्याला आपल्याला. त्यानंतर वजाबाकी करा, 25.71 वजा 13.42 आणि 78.03 अधिक 41.65. त्यानंतर बेरीज करा, 6.5 मीटर आणि 2.75 मीटर, 1.5 मीटर आणि 2.5 मीटर. खालील उदाहरणे सोडवा. 6 गुणांसाठी आहे, 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, बाबुळगावने प्रक्रिया केलेल्या 21,550 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. संवत्सर गावाने प्रक्रिया केलेले 31,350 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला. एका आयताची लांबी 7 सेमी व रुंदी 3 सेमी आहे तर आयताची परिमिती काढायची आणि एका चौरसाची प्रत्येक बाजू 9 सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती काढायची. मित्रांनो, एका आयताची लांबी 20 सेमी व रुंदी 15 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती आणि एका चौरसाची बाजू 4 सेमी आहे, एका आयताची लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी आहे, या दोन्ही आकृत्यांचे क्षेत्रफळ व परिमिती काढा. 3 गुणांसाठी, पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती ते काढा आणि अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात लिहा. m-0=m आणि n/1=n. अक्षर वापरून जी प्रक्रिया केलेली आहे त्याचा आपल्याला प्रत्यक्षात गुणधर्म शब्दात लिहायचं आहे. या पद्धतीनं मित्रांनो आपण गणिताची प्रश्नपत्रिका इयत्ता 5वीची पाहू शकतो. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटतो, पण धन्यवाद.